नमस्कार, आज कार्तिकी एकादशी शके 1943। मी अभिषेक नेमाने सादर करत आहे ठाणे वार्ता। हव्या ठळक घडामोडी। विद्या प्रसारक मंडळाच्या क्रीडा प्रबोधिनीचा क्रीडापटू ललिता बाबर भोसले यांच्या हस्ते शुभारंभ। महापालिका आयुक्तांकडून शहरातील रस्त्यांची पाहणी आणि तात्पुरत्या कोविड रुग्णालयाचे लवकरच कर्करोग रुग्णालयात रूपांतर, पालकमंत्री एकनाथ शिंदे। आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला मात्र विसरू नका। तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा। श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या। पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। करोना महामारीच्या परिप्रेक्ष्यात आपण सर्वांनी शारीरिक आरोग्याबद्दल जागरूक असणं गरजेचं असून, पालकांनी देखील विद्यार्थ्यांसोबत क्रीडांगणावर येऊन शारीरिक क्षमता वृद्धिंगत करावी, असा सल्ला क्रीडापटू ललिता बाबर भोसले यांनी दिला। विद्या प्रसारक मंडळाच्या क्रीडा प्रबोधिनीचे अर्जुन पुरस्कार विजेत्या तसंच सध्या उरणच्या प्रांत अधिकारी असलेल्या ललिता बाबर भोसले यांच्या हस्ते उद्घाटन झाले, त्यावेळी त्यांनी हा सल्ला दिला। ग्रामीण भागातून येऊन क्रीडा क्षेत्रात आज जे नाव कमावले आहे त्यामागे आपली जिद्द, मेहनत, शिस्त आणि योग्य नियोजनाचा महत्त्वाचा वाटा असल्याचे ललिता बाबर यांनी सांगितले। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबत शारीरिक सुदृढता लागण्यासाठी खेळांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे। क्रीडा संस्कृती ठाण्यातील विद्यार्थ्यांमध्ये रुजवावी या हेतूने विद्या प्रसारक मंडळाचे पदाधिकारी डॉक्टर महेश बेडेकर यांच्या प्रयत्नातून ही क्रीडा प्रबोधिनी साकारली आहे। विद्यार्थ्यांनी अभ्यास खेळाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे। शारीरिक सुदृढता वाढवण्यासोबतच खिलाडू वृत्ती वृद्धिंगत करण्यासाठी देखील क्रीडा प्रबोधिनी उपयोगी ठरेल, असं महेश बेडेकर यांनी सांगितलं। विद्यार्थ्यांनी बाजारात सहज उपलब्ध असलेले जंक फूड टाळावे आणि क्रीडांगणावर जाऊन भरपूर खेळावे। सुदृढ शरीरातच निरोगी आणि ऊर्जस्वल मनाचा वास असतो, असं विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष विजय बेडेकर यांनी सांगितलं। आरोग्य आणि खेळाचे महत्त्व सांगून क्रीडा प्रबोधिनीच्या कार्यात अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन स्ट्रायडर्सच्या दीपक लुंडे यांनी केले। दिवावासियांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकरच सुटणार आहे। दिवा शहरात पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत होती, त्यामुळे ही समस्या लक्षात घेत पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून 221 कोटीचा दिवा मुंब्रा रिमॉडेलिंग हा प्रकल्प सुरू आहे। त्यामधील दिवा शहरासाठी 5 किलोमीटर लांबीची मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे। यातील अवघे 950 मीटर काम शिल्लक आहे होते। यात पलावामधील 750 मीटर जलवाहिनीचे काम काही तांत्रिक कारणास्तव रखडले होते। या जलवाहिनीचे काम करण्यासाठी आवश्यक ना हरकत दाखला गेल्या अनेक दिवसांपासून मिळत नव्हता, त्यामुळे या ठिकाणी पाईपलाईन टाकण्याचे काम रखडले होते। श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नामुळे अखेर हा दाखला नुकताच मिळाला आहे, त्यामुळे दिवा शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी कल्याणशील रस्त्यावर असलेल्या पलावा गृह प्रकल्पातून दिव्यापर्यंत स्वतंत्र 800 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला। या जलवाहिनीमुळे दिवावासियांना लवकरच दिलासा मिळणार आहे। यापूर्वी पाईपलाईन 18 मिलीमीटरची होती, परंतु आता ती 32 मिलीमीटरची करण्यात आली आहे। तसेच उर्वरित 250 मीटरच्या कामाला देखील लवकरच सुरुवात करण्यात येणार असल्याचे, दिव्याचा पाणी प्रश्न निकाली लागणार असल्याचे श्रीकांत शिंदे यांनी सांगितले। शहरात विविध ठिकाणी पडलेल्या रस्त्यांची महापालिका आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांनी पाहणी केली, त्यावेळी रस्त्यावरील खड्डे तातडीने भरून रस्त्याची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश महापालिका अधिकाऱ्यांना त्यांनी दिले। महापालिका आयुक्तांनी काल 3 हात नाका, लुईसवाडी, कॅडबरी जंक्शन, विवियाना मॉल, सर्व्हिस रोड, कापूरबावडी नाका, घोडबंदर रोडवरील सर्व्हिस रोड आदी ठिकाणच्या रस्त्यांची पाहणी केली।
या पाहणी दौऱ्यादरम्यान पावसामुळे रस्त्यावर ज्या ठिकाणी खड्डे झाले आहेत अशा ठिकाणचे खड्डे तातडीने भरून रस्ते सुस्थितीत करावे असे आदेश आयुक्तांनी दिले. महापालिकेच्या माध्यमातून सप्टेंबरमध्ये रस्त्यावरील खड्डे भरण्याची कामे हाती घेण्यात आली होती, परंतु परतीच्या पावसामुळे रस्त्यावर पुन्हा खड्डे पडल्यामुळे तातडीने रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. चार वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या वैद्यकीय मदत कक्षरूपी रोपट्याला आता बहर येऊ लागला आहे. कोरोना काळात अखंडितपणे रुग्णांना सेवा देणारा मदत कक्ष अशी या वैद्यकीय मदत कक्षाची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात पसरली आहे. अवघ्या चार वर्षात लाखो रुग्णांना मदत करण्यासोबतच तब्बल 60 कोटी रुपयांची सवलत रुग्णांना मिळून देण्यापर्यंत काम या वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. ठाणे शहरातून सुरू झालेल्या वैद्यकीय मदत कक्षाच्या 22 जिल्ह्यांमध्ये शाखा पसरल्या आहेत. छोट्याशा ऑफिसमधून सुरू करण्यात आलेला हा आरोग्य यज्ञ यापुढे अखंडितपणे सुरू राहावा अशी इच्छा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. खासदार श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षाचा 4th वर्धापन दिन सोहळा झाला, त्यावेळी शिंदे बोलत होते. कोरोना नियंत्रणात आणतानाच लाखो रुग्णांना कोरोनामुक्त करण्याचं काम कोविड योद्ध्यांनी केलं आहे. त्यांच्या कार्याला सलाम करीत असताना अद्याप आपलं काम पूर्ण झालं नाही याचं भान सर्वांनी बाळगलं पाहिजे. कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात येत असून तिसऱ्या लाटेला थोपवण्यात आपण यशस्वी होत आहोत, मात्र सर्वांनी अधिक काळजी घेत कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन शिंदे यांनी केले. वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून रुग्णसेवा ही ईश्वर सेवा मानून अविरत कार्य सुरू आहे. वैद्यकीय मदतीसोबतच नैसर्गिक आपत्तीतही या कक्षामार्फत सामान्यांना सेवा देण्याचं काम केलं. त्यात कुठल्याही व्यावसायिक हेतू डोळ्यासमोर न ठेवता हे काम या कक्षाच्या चमूमार्फत केलं जात होतं ही अभिनंदनीय बाब असल्याचे शिंदे यांनी सांगितले. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत लाखो रुग्णांना वैद्यकीय सहाय्य करण्याचं काम अहोरात्र केलं गेलं असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत. ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत. ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. तात्पुरत्या कोविड रुग्णालयाचं रूपांतर लवकरच कर्करोग रुग्णालयात केलं जाणार असल्याची माहिती पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा कोरोना योद्धा म्हणून गौरव करण्यात आला, त्यावेळी शिंदे बोलत होते. ठाण्यामध्ये अवघ्या 22 दिवसात 1150 खाटांचा सुसज्ज असं कोविड रुग्णालय उभारलं गेलं. त्यात ICU डायलिसिसच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. आगामी काळात ह्याच तात्पुरत्या रुग्णालयाचे कायमस्वरूपी रुग्णालयात रूपांतर करून तिथे कर्करोग रुग्णालय सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना काळातील आठवणी अंगावर शहारे आणणारे आहेत, मात्र अशीही परिस्थितीत वैद्यकीय मदत कक्षाच्या कार्यकर्त्यांनी, डॉक्टर्स, रुग्णालय यांनी जीवाची बाजी लावून लोकांची मदत केली. त्यामुळे कोरोनातून लाखो रुग्णांना जीवनदान मिळाले आहे. कोरोना योद्ध्यांचं हे काम नक्कीच अभिनंदनीय असे आहे असे शिंदे यांनी सांगितले. आता कोरोनाची दुसरी लाट काहीशी नियंत्रणात येत असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका उद्भवू नये यासाठी सर्वांनीच मास्कचा वापर आणि कोरोना नियमावलीचे पालन करणे आवश्यक आहे. कोरोना पूर्णपणे गेल्याशिवाय मास्क कोणीही काढू नका, त्याचप्रमाणे गर्दी करणं टाळा असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले आहे. ठाणे शहरातील गटई कामगारांच्या समस्या सोडवण्याबाबत आपले ठाणे महानगरपालिका आयुक्तांशी बोलणं झालेले आहे. या संदर्भात आगामी महिन्याभरात बैठक लावून हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन सामाजिक न्याय राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले. बच्चू कडू हे ठाण्यात एका कार्यक्रमासाठी आले असता गटई चर्मकार कामगार संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गटई कामगार आदिवासी तुर्फेपाडा येथील झोपडपट्टीवासियांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांची भेट घेतली.
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना बच्चू कडू यांनी हे आश्वासन दिले. बच्चू कडू म्हणाले की जयस्वाल हे आयुक्त असताना मी येथे आलो होतो, त्यावेळी ठाण्यातील दिव्यांगांच्या स्टॉलचा आणि घरांचा प्रश्न आम्ही मार्गी लावला होता. 25-30% दिव्यांगांना घर स्टॉलचे वाटप करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर चर्मकारांच्या समस्यांबाबत आयुक्तांशी चर्चा झालेली आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून चर्मकारांचे स्टॉल, पीच रवाना आणि इतर समस्यांवर मार्ग काढण्यात येईल. त्रिपुरातील घटनेचे राज्यात पडसाद उमटले आहेत. या देशात हेच वाईट आहे की एखाद्या राज्यात चांगले घडले तर ह्या देशात ते घडत नाही, पण वाईट घडले की सबंध देशात त्याच्या प्रतिक्रिया उमटतात. हे या देशाचे दुर्दैव असल्याची खंत बच्चू कडू यांनी यावेळी व्यक्त केली. जिल्ह्यात कोरोनाचे 118 नवीन रुग्ण आढळले असून दिवसभरात 2 जणांचा मृत्यू झाला. सध्या जिल्ह्यात 1311 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, तर आत्तापर्यंत 11555 जणांचा मृत्यू झाला. ठाणे महापालिका क्षेत्रात 38 नवीन रुग्ण मिळाले तर एकही मृत्यू नाही. सध्या 374 रुग्ण उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत 2105 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. कल्याण डोंबिवलीमध्ये 25 नवीन रुग्ण तर एकही मृत्यू नाही. 300 रुग्ण उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत 2825 रुग्ण दगावले आहेत. आणि ठाणे ग्रामीणमध्ये 2 नवीन रुग्ण तर एकही मृत्यू नाही. 105 रुग्ण उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत 1233 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. विद्याप्रसारक मंडळाच्या क्रीडा प्रबोधिनीचा क्रीडापटू ललिता बाबर भोसले यांच्या हस्ते शुभारंभ. महापालिका आयुक्तांकडून शहरातील रस्त्यांची पाहणी आणि तात्पुरत्या कोविड रुग्णालयाचे लवकरच कर्करोग रुग्णालयात रूपांतर, पालकमंत्री एकनाथ शिंदे. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in च्या संकेतस्थळाला, तसंच आमचा फेसबुक पेज किंवा यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.